ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे जिल्हा संघटन मंत्री नाथाजी पाटील यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे दाखल करण्यात आला. तर त्यांच्या पत्नी सौ विद्यादेवी नाथाजी पाटील यांचाही महिला राखीव गटातून अर्ज दाखल करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सत्तारूढ आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून सत्तारूढ आघाडीतून उमेदवारीसाठी नाथाजी पाटील आग्रही आहेत. नाथाजी पाटील यांच्या अर्जावर सूचक म्हणून संतोष पाटील तर अनुमोदक म्हणून रणजित आडके आहेत. तर सौ विद्यादेवी पाटील यांच्या अर्जावर सूचक म्हणून भाजपा युवक नेते अल्केश कांदळकर व अनुमोदक म्हणून प्राध्यापक हिंदूराव पाटील यांच्या सह्या आहेत. यावेळी जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, दिलीपराव केने, पैलवान संभाजी पाटील, सरचिटणीस नामदेव चौगले, दक्षिण करवीरचे अध्यक्ष महेश मोरे, पृथ्वीराज जाधव, शरद महाजन, अनिल पडवळ, सचिन घरपणकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. आर के न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रे, राशुडे.